विरुद्ध त्याचबरोबर ज्या सुशांत त्रिवेदी या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा माफी मागून तद्दन खोटा इतिहास करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर सिनेमातून जे काय चुकीचा इतिहास मांडतात त्या सर्व प्रवृत्तीच्या विरुद्ध कोल्हापूरकरांच्या स्टाईलनं येत्या सोमवारी 28 तारखेला आम्ही शाहू स्मारक या ठिकाणी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शहरातील शिवभक्त सर्वपक्षीय यांची एक बैठक ठेवलेली आहे. या बैठकीमध्ये आपण कोश्यारींनी राजीनामा द्यावा किंवा कोश्यारींना इथून हे पार्सल बाहेर पाठवावं त्याची हाकलपटाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा ठोस निर्णय घेतला जाणार आहे. आणि तो निर्णय आपण असा असेल की कोल्हापूरची भाषा साऱ्यांना माहिती आहे त्यामुळे कोल्हापूरकर एकदा एकत्र आले आणि विशेषतः शिवभक्त आले तर हे आंदोलन त्या टोकाला जाणार आहे आणि त्यावेळेचा जो निर्णय होईल तो निश्चितच महाराष्ट्र पातळीवरचा एक लढा कोल्हापुरी पद्धतीचा होणार आहे आणि त्यामध्ये सर्व शिवभक्तांनी सामील व्हावं असं या ठिकाणी मी आवाहन करत आहे. शिवभक्तांची शिवप्रेमींची एक व्यापक बैठक बोलवलेली आहे. ही बैठक कोश्यारीच्या विरोधात त्यांची तातडीने हकलपट्टी व्हावी म्हणून कोल्हापुरी पायतान मार सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेमध्ये जो काही निर्णय होणार आहे तो कोल्हापूर स्टाईलनं होणार आहे आणि जोपर्यंत या कोश्यारीची बदली होत नाही त्याला हे पार्सल परत पाठवलं जात नाही तोपर्यंत या शिवभक्तांची जी ताकद आहे ती या शासनाला दाखवली जाणार आहे.